मराठी भाषा न शिकवणाऱ्या केंद्रीय बोर्डाच्या आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी फैलावर घेतला आहे. कोणत्याही बोर्डाची शाळा असो, महाराष्ट्रात त्या शाळेला मराठी भाषा शिकवणं बंधनकारक असेल असं स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी बजावलं आहे. मराठी विषय बंधनकारक करण्यासाठी सरकार कठोर कायदा करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री उत्तर देत होते. काही शाळा विशेषतः सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा कायद्याचं पालन केलं जात नाही. हा प्रकार रोखण्यासाठी सध्याच्या कायद्यात निश्चितपणे बदल करण्यात येतील आणि अतिशय कडक कायदा तयार केला जाईल. महाराष्ट्रात मराठी शिकणं सर्वच शाळांना बंधनकारक राहील. त्यानुसार आपल्याकडे अशा प्रकारचं कंपल्शन आहेच, पण मला असं देखील लक्षात येत आहे की काही शाळा विशेषतः केंद्रीय कोर्सच्या, म्हणजे कुठल्या आपण म्हणतो त्याला सीबीएसई आयसीएसईच्या काही शाळा याचं पालन करत नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे कायद्यात बदल करून अतिशय कडक कायदा या ठिकाणी तयार केला जाईल आणि महाराष्ट्रामध्ये मराठी शिकणं हे सर्वांना बंधनकारक राहील. याकरता शाळांना कुठल्याही बोर्डाची ती शाळा असो त्या शाळेला हे शिकवावं लागेल. याकरता सगळे आवश्यक बदल कायद्यात केले जातील. येईल त्या डेलिगेशनला मी स्वतः भेट देईन. तारीख काय सांगितली आपण? 24 तारखेला. ठीक आहे, सोमवारी मी स्वतः भेट देईन. आपले मराठी भाषेचे मंत्री विनोद तावडे जे आहेत ते देखील त्या ठिकाणी राहतील आणि यांच्या ज्या काही मागण्या असतील आणि ज्या योग्य मागण्या असतील त्या मागण्यांच्या संदर्भात मी या ठिकाणी विनोदजींना जबाबदारी देऊन निश्चित वेळेत त्या मागण्या कशा पूर्ण करता येतील या संदर्भातली कारवाई आपण करू. मग ती कोणत्याही बोर्डाची शाळा असो त्या शाळेला मराठी शिकवावंच लागेल असं मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात सांगितलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी एमकेएनचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं.